आमचे दैवत स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब यांचे ज्येष्ठ चिरंजीव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी एन पाटील सडोलीकर भैया यांचे बंधू साहेबांचा सहकारातील जनसेवेचा व निष्ठेचा वसा समर्थपणे सांभाळणारे, ज्याच्या कामाची पद्धत खटक्यावर बोट जाग्यावर पलटी तितकेच मन मिळावू व्यक्तिमत्व, श्रीपददादा बँकेचे चेअरमन, युवा नेतृत्व, माननीय श्री राजेशदादा पी एन पाटील सडोलीकर यांची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब प्रेमी भोगावती साखर 66 ग्रुप कर्मचारी वर्ग. मागच्या 6 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दररोज सरासरी 40 मिलीमीटर एवढा पाऊस पडत आहे आणि आपल्या जिल्ह्यातील धरणक्षेत्रामध्ये दररोज सरासरी 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यामधील काही 79 बंधारे सध्या पाण्याखाली आहेत. राज्यमार्ग 8 आणि प्रमुख जिल्हा मार्ग 20 असे काही रस्तेही आपले पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी पर्यायी जे रस्ते आहेत त्याची माहिती नागरिकांना आपण देऊन पर्यायी रस्ते सुरू केलेले आहेत. मागच्या 6 दिवसामध्ये झालेल्या पावसामुळे जो आपल्या जिल्ह्यामधला जो राजाराम बंधाऱ्याची जी 39 फूट होती ती कालच राजाराम बंधाऱ्याने ओलांडलेली आहे. तर हे सर्व पर्जन्यमानाचे आणि वेगवेगळ्या बंधाऱ्यावरची पातळी लक्षात घेता ज्या ज्या ठिकाणी पुराचं पाणी जाऊ शकतं अशा संभाव्य ठिकाणी प्रशासनाने भेटी दिलेल्या आहेत आणि काही ठिकाणावरील लोकांना किंवा घरातील कुटुंबांना आपल्याला स्थलांतरित करावं लागू शकतं. तर त्यासाठी निवारा केंद्रांची तयारी आणि संबंधित कुटुंबांना कळवण्याबाबतची पूर्वतयारी प्रशासनाने केलेली आहे. सध्या पाऊस जोरदार दिसत असल्यामुळे आवश्यकता असेल तरच आपण घराबाहेर पडावं. त्या होणारं पर्जन्यमान आणि बंधाऱ्यातील पाण्याची पातळी होणारा विसर्ग यावरती प्रशासन लक्ष ठेवून आहे आणि ज्या काही सूचना आहेत त्या प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जातील. या सर्व माहिती नागरिकांना रिअल टाईममध्ये मिळावी यासाठी एक प्रशासनाने एक व्हॉट्सअप क्रमांकही तयार केलेला आहे. 92 09 26 99 95 हा एक व्हॉट्सअप क्रमांक आपण तयार केलेला आहे आणि त्यामध्ये क्रमांक 1 ते 6 असा जर क्रमांक आपण या व्हॉट्सअप क्रमांकाला आपण पाठवला तर वेगवेगळी जी माहिती आहे आपल्या कंट्रोल रूमचा नंबर, जिल्ह्यामध्ये झालेलं पर्जन्यमान, जिल्ह्यामधील बंधाऱ्यांची पाण्याची पातळी ही माहिती आपल्याला या व्हॉट्सअप क्रमांकावरून रिअल टाईम आपल्याला मिळू शकते. याशिवाय 1077 हे आपला कंट्रोल रूमचा जो नंबर आहे ती कंट्रोल रूमसुद्धा आपली 24 तास सुरू आहे. कोणत्याही नागरिकांना जर काही माहिती घ्यायची असेल किंवा काही माहिती आपत्तीबाबतची काही माहिती द्यायची असेल तर आपण या क्रमांकावरतीही संपर्क साधू शकता. सर्व नागरिकांना नम्र आव्हान आहे की पूर परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाकडून ज्या काही आपल्याला सूचना दिल्या जातील त्या सूचनांचं आपण पालन करावं आणि काहीही आपल्याला आपत्तीजनक जर काही बाबी वाटत असतील तर कंट्रोल रूमला संपर्क करावा. वदनी कवल घेता नाम घ्या. रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही. नाम घेता पुकार गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही. अन्न हे पूर्ण ब्रह्म. ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.